आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 15 दिवसात गुन्हे मागे नाही घेतले तर पुन्हा गावबंद आंदोलन. राजाराम माने आत्महत्या प्रकरणी अनिल कुमार माने यांचा इशारा. शिरोळ येथील राजाराम माने आत्महत्या प्रकरणी 13 जणांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा पुन्हा गाव बंद करू, असा इशारा अनिल कुमार माने यांनी दिलाय. शिरोळ येथील राजाराम माने आत्महत्या प्रकरणी गुन्ह्याचा पाठपुरावा करणाऱ्या 13 जणांवर रास्ता रोको, तहसील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न, असे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गुन्हा दाखल केल्याची नोटीस या 13 जणांना तब्बल 6 महिन्यानंतर पाठवण्यात आली आहे. त्यामुळे हे गुन्हे धांदात खोटे असून ते 15 दिवसाच्या आत मागे नाही घेतले तर गावबंद आंदोलन करणार, असा इशारा अनिल कुमार माने यांनी जयसिंगपूर येथील पत्रकार परिषदेत दिला. यावेळी धनाजी चुडमुंगे, अविनाश पाटील, अमर पाटील, अक्षय पाटील यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. राजाराम माने आत्महत्या प्रकरणामध्ये मूळ आम्ही जे फिर्यादी आहोत, फिर्यादीनाच आरोपी पोलिसांनी केलेला आहे. जवळपास 500-600 मोहब असताना आमचे 18 ते 20 लोकांच्यावरती त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. बाकीचे गावातले नेते मंडळी जे असताना त्यांच्यावर कोणावर गुन्हे दाखल नाही आहेत. पण यांनी स्पेसिफिक जे लोक पाठपुरावा या केसचा करतात, तर त्यासाठी त्यांनी त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि गुन्हे दाखल केलेले असताना गुन्हा दाखल केल्यानंतर 5 ते 6 महिन्यानं नोटीस आज दिलेली आहे त्यांनी.